शिवछत्रपतींनी स्वराज्याची शपथ जिथं घेतली तो हा रायरेश्वर किल्ला। ज्वाज्वल्य इतिहास जसा या किल्ल्याला लाभलाय तसाच इथला भूगोल देखील अनोखा आहे, रंजक आहे। कारण या किल्ल्यावरती एक दोन नाही तर तब्बल सात रंगांची माती आढळते। हे सात रंग कोणते, ते इथेच का आढळतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत भौताल या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक संपादक अभिजीत घोरपडे। चला तर मग या रंगीत टेकडीवरती मातीच्या अनेक छटा, अनेक शेड्स आहेत। मी जिथे उभा आहे तिथली माती जांभळट आहे, तर समोर मातीचा रंग अगदी पिवळा धम्मक होतो। समोरच्या बाजूला करडी माती आहे, पुढे ती पांढरट होते, उताराला हिरवट माती आहे, तर या वरच्या बाजूला अगदी लाल भडक अशी माती आहे। अभिजीत सर, मातीचे रंग तर आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात, परंतु एकाच ठिकाणी इतकी विविधता, हे खूप दुर्मिळ आहे। हां, हे नक्कीच दुर्मिळ आहे, किंवा इतरत्र असलं तरी माहीत नाही आहे। या एकाच ठिकाणी आपल्याला जवळजवळ लोक म्हणतात सात प्रकारची माती मिळते, पण जेव्हा आपण हे पाहिलं तर निश्चितपणे सहा छटा आहेत, पण त्याचं जर आपण एकमेकांमध्ये मिसळलेल्या अशा छटा जर बघितलं तर जवळजवळ 12-15 असे, मग कितीही तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन करू शकता, पण निश्चितपणे सहा रंगांची माती या रायरेश्वराच्या पाठावर मिळतेच मिळते। आता या सगळ्या मातीचा जो बेस आहे तो आहे आपला काळा पाषाण, आणि या काळा पाषाणावरती वर्षानुवर्ष ऊन, वारा, पाऊस याचा जो परिणाम होत गेलाय, तर त्यातून या मातीला रंग येत गेले असावेत, तर ही प्रक्रिया नक्की कशी झाली आहे? मुख्यतः हे जे पठार आहे, किंवा जसं हे रायरेश्वरचं पठार आहे, तशी जी उंचावरची आपल्याकडची पठार आहेत आणि जिथं भरपूर पाऊस पडतो, त्या ठिकाणी आपल्या काळ्या पाषाणाचं रूपांतर हे जांभ्यामध्ये झालेलं आहे। जांभा, हां, लाल जो कोकणामध्ये आपल्याला मिळतो आणि त्याचं बांधकामासाठी वापर केला जात होतो, हां, तर त्याच्यामध्ये मुख्यतः याच्यातली जी काही सॉफ्ट मिनरल्स असतात आपल्या काळ्या खडकातली, ती भरपूर पाऊस, आर्द्रता, दीर्घकाळ पाऊस, त्याच्यामुळे ती हळूहळू लीच आउट होतात, निघून जातात, वाहून जातात, हां। आणि मागे उरतो तो जो हार्ड पार्ट असतो, जी खनिजं विरघळून वाहून जात नाही, ती खनिजं मागं उरतात, म्हणून मग याला जो रंग येतो ती खनिजं जी मागं उरली त्याच्यामुळे। ज्या ज्या ठिकाणी जांभा मिळतो पठारांवर, त्या ठिकाणी असे वेगवेगळे रंग मिळण्याची शक्यता असते, आणि ते इथं ही प्रक्रिया झालेली आहे। जवळजवळ आपला 6.5 कोटी वर्षांपूर्वीचा आपला खडक, मूळ आपला जो काळा खडक आहे, आणि त्याच्यानंतर दीर्घकाळ झालेली ही प्रक्रिया आणि ह्या पठारावर झालेला जांभा, आणि त्याच्यातून मग हे सगळे रंग, अशी ही साधारण प्रक्रिया। 6.5 कोटी वर्षांपूर्वी या प्रक्रियेला सुरुवात झाली, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत या रंगांच्या छटा हळूहळू
ॲनालिसिस करायला दिला होता. फर्ग्युसन कॉलेजचा जो केमिस्ट्री डिपार्टमेंट आहे तिथं डॉक्टर हे हेड आहेत तिथले, डॉक्टर विजय तडके आणि प्राध्यापक प्रशांत यांनी, प्रशांत गांजवे यांनी मिळून ते ॲनालिसिस केलं आणि त्याच्यात असं आढळलं आहे की या मातीमध्ये म्हणजे जांभा जो आहे, जांभ्यामध्ये मुख्यतः लोहाचं खनिज हे प्रामुख्याने असतं, त्याचबरोबर इतर काही मेटल्सची इथं इम्प्युरिटीज म्हणूयात किंवा काही प्रमाणात मिळेल, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, मॅंगनीज आहे आणि ॲल्युमिनियम आहे. त्या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमुळं हे वेगवेगळ्या छटा रंगाच्या आलेलं पाहायला मिळतं. म्हणजे लाल असेल, पिवळा असेल, तपकिरी असेल, हा मुख्यतः लोह खनिजामुळं. मॅंगनीज जो आहे तो त्याच्यामध्ये मॅंगनीजमुळं छोट्याशा जरी प्रमाणात मॅंगनीज असेल तर त्याला ही जी लव्हेंडर आत्ता आपण म्हणालो किंवा जांभळट म्हणालो ती छटा येते. असे ह्या वेगवेगळ्या लोह खनिजाबरोबर इतर खनिजांचं जे काही त्याच्यामध्ये मिश्रण आहे त्याने याला सगळ्याला वर्षा या रंगीबेरंगी मातीप्रमाणेच सह्याद्रीमध्ये अनेक गुपितं दडली आहेत. त्यांचा अभ्यास व्हायला हवा, ती समोर यायला हवी. त्यासाठी दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्ही खुला ठेवायला हवा. यातूनच सह्याद्री किती समृद्ध आहे, किती सुंदर आहे, किती संपन्न आहे याचा आपण अनुभव घेऊ शकतो. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गोंजारी, एबीपी माझा, रायरी. एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक 10 वर्षापूर्वी लोकांना अजून काही माहीत नव्हतं. थोडंफार 10 वर्षात थोडंफार पब्लिक वाढत चाललं आहे आणि वाढायला लागल्यापासून ह्या मातीचे थोडंफार लोकांना म्हणजे कळायला लागलं की बाबा माती काय, माती म्हणजे काय, माती म्हणजे काय. लोकांचं अजून होतं की ज्यांना अनुभव नाही ते माती म्हणजे काय, सारखीच माती दिसते. पण तिथला कलर जेवढ्याला स्वतः आजमवणारे लोक आहेत बघतात तेवढ्या त्यांना माती खरोखर वेगळी आहे हे सिद्ध करतात. आणि ज्यांना मातीचा अनुभवच नाही ते फक्त तिथपर्यंत जातात माती म्हणजे काय जे त्यांना लक्षात येत नाही. तसं बाकीच्यांचं सोडून द्या, पण ज्यांना आवड आहे ते तर असे लोक येतात की जेणेकरून शनिवार रविवारी तर लाईनच लागते म्हणा हरकत नाही. 400-500 लोक प्रत्येक शनिवार रविवारी असतातच असतात. आणि
ऍक्च्युअली खरोखर काय काय बघण्यासारखं हे आपल्याकडनं पुढे पोहोचलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.